उच्च न्यायालय यांच्या आदेशाचे अवलंब न करता पेन्शन, ग्रॅज्युइटी आणि इतर सर्व लाभ देण्यात यावे. प्रकाश रामचंद्र सूर्यवंशी यांचे नामवंत महाविद्यालयासमोर कुटुंबासह अमरण उपोषण. सांगली, मा उच्च न्यायालय यांच्या आदेशाचे अवलंब न करता पेन्शन, ग्रॅज्युइटी आणि इतर सर्व लाभांपासून वंचित ठेवल्याबाबत प्रकाश रामचंद्र सूर्यवंशी यांचे नामवंत महाविद्यालयासमोर कुटुंबासह अमरण उपोषण करीत आहेत. वसंतदादा पाटील प्रशासकीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सांगली या ठिकाणी प्रकाश रामचंद्र सूर्यवंशी हे दिनांक 27 डिसेंबर 1984 पासून शासनमान्य संस्थेमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. संस्थेचे काही कारणास्तव सूर्यवंशी यांच्याशी वाद झाला होता. त्या वादास अनुसरून सूर्यवंशी यांचे म्हणणे, कामगार न्यायालय सांगली यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावेळी तो आदेश कामगार न्यायालय सांगली यांचा निर्णय संस्थेच्या बाजूने सहमत झाला. तेव्हापासून सूर्यवंशी यांच्यावर झालेला अन्यायकरता सर्व देणे मागणीच्या हेतूने सन 2015 उच्च न्यायालय मुंबई न्यायालयामध्ये दाद मागण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न करीत असताना सूर्यवंशी यांची बाजू फारसे विचारात न घेता न्यायालय यांच्यासमोर संस्था प्रतिनिधी यांच्यामार्फत राजीनामा घेण्यात आला. त्यावेळी न्यायालय आदेशामध्ये स्पष्ट नमूद केले होते की पेन्शन, ग्रॅज्युइटी आणि इतर सर्व लाभ देण्याचे मान्य केलेले होते. सदरच्या काळात संस्थेने पेन्शन, इतर लाभाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सुपूर्त केला. त्यावेळी असे निदर्शनास आले की महाविद्यालयास शासन निर्णय 10 ऑगस्ट 2016 दोन कारणास्तव पेन्शन आणि ग्रॅज्युइटी मिळू शकेल याची पूर्वकल्पना संस्थेस होती. तरीही संस्थेने कोणताही लाभ दिलेला नाही. 21 डिसेंबर 2016 शासनमान्य पदानुसार वेळोवेळी सुधारित वेतन वाढनुसार कोणतेही कारण सांगता पगार अदा करावा त्याची अंदाजे रक्कम 25 लाख रुपये तसंच त्याच तारखेपासून पेन्शन समजून दरमहा 15,000 देण्यात यावी तसंच ग्रॅज्युइटी देण्यात यावी. निलंबन काळातील निर्वाह भत्ता, निलंबन काळातील पगार अदा करावा अशा सर्व सूचना मला देऊन माझ्यावरील अन्याय दूर करावा याकरिता वसंतदादा पाटील प्रशासकीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज यांच्यासमोर प्रकाश रामचंद्र सूर्यवंशी यांनी कुटुंबासह अमरण उपोषण करत आहेत. प्रकाश रामचंद्र सूर्यवंशी राहणारे नाम दामनी. मी वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज या ग्रँटेबल संस्थेत 33 वर्षे सेवा केली व काय कारणास्तव संस्थेचा माझा वाद झाल्याने माननीय उच्च न्यायालय यांच्याकडे दाद मागितली असता माझा संस्थेने सांगण्यात आले की तुम्हाला पेन्शन ग्रॅज्युटी देऊ असं सांगून संस्थेने सक्तीनं माझा राजीनामा घेतला. राजीनामा घेतल्यानंतर तडजोडीनुसार देण्याचे मान्य केले पण त्यानंतर पुन्हा संस्थेने पलटवार केला की तू देता येत नाही, शासन आदेश असा नाही. तर तिथं माझी कम्प्लिटली फसगत झालेली आहे आणि मला त्याप्रमाणे संस्थेनं शासनात व कोर्टानं दिलं नाही तर संस्थेनं माझी पेन्शन ग्रॅज्युटी द्यायला पाहिजे याच्यावर मी ठाम आहे. दुसरी गोष्ट, या कामी शासनाने संस्थेची कुठलीही परवानगी शासनाची घेतलेली नाही मला कमी करतेवेळी, पण शासनाची परवानगी घेणे गरजेची होती कारण पेमेंट शासन करत होतं आणि हे असं न करता 9 वर्षे पुन्हा माझी सर्व्हिस होती. 2051 माझे रनिंग वय 51 होतं, 9 वर्षे मी सेवा करू शकलो असतो पण तसंही संस्थेने कुठे चान्सेस न देता थुंकी वाचून थुंका जातो अशा प्रकारचा अवलंब करून मला त्यांनी प्रिझन थ्रू केला आहे. तेव्हा माझं मत आत्ता संस्थेबद्दल व्यवस्थित नाही. मग त्या विचार करून मला त्या गोष्टीवर संस्थेने तडजोड करून मला पेन्शन, ग्रॅज्युइटी मग माझी इतर सर्व लाभ संस्थेने द्यावे लागतील याच्यावर मी ठाम. आज सकाळी आम्ही येऊन नेमाप्रमाणे घरातले लोक बसलो आमच्या मागण्यासंदर्भात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.